गेली 1.5-2 वर्षापासून हा त्रास मला चालू आहे. यापूर्वीही त्यांनी एक खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली आणि ज्या काही गोष्टी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो, त्या तर सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता ही तक्रार पोलिसांकडे गेली आहे आणि पोलिसांनी जी काही लॉ विल टेक इट ओन कोर्स. आता याच्यामध्ये जे काय करायचं ते पोलिसांना करायचं. साहेब, तुम्ही जी तक्रार दिली होती त्या तथाकथित महिलेला अटक लागली. हे गेली 1.5-2 वर्षापासून हा त्रास मला चालू आहे. यापूर्वीही त्यांनी एक खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली आणि ज्या काही गोष्टी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो, त्या तर सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता ही तक्रार पोलिसांकडे गेली आहे आणि पोलिसांनी जी काही लॉ विल टेक इट ओन कोर्स. आता याच्यामध्ये जे काय करायचं ते पोलिसांना करायचं.